हॅलो, कसे आहात? मी संध्याशु सर तुमचं स्वागत करतो. पा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपली मॅथची बरीचशी रिव्हिजन झालेली आहे. आज आपण पाहणार आहोत मॅथ्स मधलं सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी कमी करणे. हे हेडिंग आहे सबट्रॅक्शन बाय बॉरोइंग, म्हणजे हातचा मुसलमान घेऊन वजाबाकी करणे. तिसरीत आपण बरीच उदाहरणे सोडवलेली आहेत, भरपूर आपला सराव झालेला आहे. ती ओझरची रिव्हिजन मी घेतो आणि तिसरीच्या पद्धतीविषयी सांगतो. तुम्ही काय करायचे, 523 मायनस 187 हे एक्झाम्पल इकडे दिलेलं, त्याला आपण मांडून घेऊया. 100 प्लस 100 523. अरेंजमेंटला खूप महत्व आहे सबट्रॅक्शन आणि ऍडिशन मध्ये. व्हर्टिकल अरेंजमेंट मध्ये आपण त्याला मांडून घेऊया. हे सबट्रॅक्शनचं साईन दिलं, इकडे 100 आहे म्हणून 1 घेतला, 8 टेन्स आहे म्हणून 8 आणि 7 युनिट्स. युनिट्सला आपण वन्स असं देखील म्हणतो, हे मागच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे. तर आता इकडे आहे 3, कॅन बी सबट्रॅक्ट 7 फ्रॉम 3. आपण 3 मधून 7 मायनस करू शकत नाही, म्हणून थर्ड स्टँडर्डला तुम्ही काय करायचे, वरती एक डिजिट लिहायचे आणि त्या पद्धतीने काय मारून सबट्रॅक्शन करायचे. चौथीत आपल्याला थोडा बदल करायचा आहे, तो बदल याच्यासाठी आहे की तुमच्या गणितीय क्रियांचा वेग वाढावा. आता इथं आहे 3 मधून आपण 7 मायनस करू शकत नाही, म्हणून इकडच्या टेन्स मधून एक मुसलमान घेतला, इकडे राहिला 1, 2 मधून 1 केल्यानंतर हा 3 इकडे आधी लिहून घ्यायचा आणि टेन्सचा 1 दिला झाले 30. तसंच इकडे करून घेऊया आपण, 1 मधून 8 जाऊ शकत नाही. पुन्हा आपण काय करू, इकडचा 1 घेऊ आणि इकडे राहतील 400 मधला आणि हा जो 1 उरलेला आहे याला जोडीदार का झाला म्हणून इकडे 11 झाले. आता आपल्याला पटापट करता येईल माहिती आपल्याला नेहमीप्रमाणे, 13 मायनस 7 6, 11 मायनस 8 3, 4 मायनस 1 3, आन्सर इज 336. हे झालं इयत्ता तिसरीतली ओझरती रिव्हिजन. आता आपण चौथी मध्ये कसं सोडवणार आहोत, तर चौथीत आम्ही थोडा बदल केलेला आहे. पुस्तकात हीच मेथड दिलेली आहे, पण आमचा अनुभव असा आहे की याच्याने वेग बंद होतो आपला, म्हणून आपण पुढच्या वेगळ्या पद्धतीने ते करणार आहोत. तर हे उदाहरण घेऊया, 523 मायनस 187 याप्रमाणे आपण व्हर्टिकल अरेंजमेंट केलेली आहे. आता गंमत काय आहे माहितीये का तुम्हाला, इकडे आपण मी इकडे बॉक्स केलेला नाही टेपवर करायला किंवा हातचा द्यायला, मी सरळ इकडे एक बॉक्स वाढवलेला आहे. तो का वाढवलेला आहे, तर एक बाब नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा वरचा डिजिट हा खालच्या डिजिट मधून म्हणजे ज्याला वजा करायचं असतं त्याच्यापेक्षा लहान असतो, त्यावेळेस आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीने हे करावं लागतं. सुरुवातीचं तुम्ही पहा, नंतर तुम्हाला सरावाने आपसूक ते येईलच. काय करायचं मग, वर अंक जर याच्यातून वजा करायचा आहे, तो अंक जर 0 असेल किंवा 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल किंवा 9 असेल, जर वरचा अंक लहान असेल, 0 असेल तर 0 ला 10 समजा, एक एक इकडे देत चला, 1 ला 11, 2 ला 12, 3 ला 13, 4 ला 14, 5 ला 15, 6 ला 16, 7 ला 17, 8 ला 18 आणि 9 ला 19 समजायचं. पण हे लक्षात ठेवा, हे कधी समजायचं, ज्या वेळेस आपण सबट्रॅक्ट करू शकत नसू, कमी करता येत नसतील. आता इकडे बघा, 3 फिंगर्स, 3 मधून 7 जाऊ शकतात का, नाही जाऊ शकत, म्हणून 3 ला आपण काय करा, कन्सिडर 13. हे मात्र तुम्ही मनात ठेवा, 13 मायनस 7, 13 मधून आपल्याला 7 मायनस करता येतात, 3 मधून मायनस 7 करता येत नव्हते, म्हणून आपण इकडचा उसनवार घेतला, याला 3 ला 13 केला, 13 मायनस 7. आता याच्यातही एक संबंध, 13 मायनस 7 झालं, 13 मधून 7 मायनस करायचा आहे, जो मायनस करायचा आहे त्याच्या पुढचा डिजिट घ्या 7 आणि त्याच्यापासून
13 पर्यंत काउंट करा जो आपण समजलेला आहे त्या पर्यंत 7 8 9 10 11 12 13 6 इकडे लिहा या 13 ला 3 ला 13 करण्यासाठी आपण इकडेन उसळमार घेतलेला होता आणि ज्याचं घेतलेलं आहे त्याला परत करायला पाहिजे म्हणून तो इकडे आपण परत केला आता परत वरती काय आहे 2 2 मधून फक्त आपल्याला 8 माइनस करायचे आहेत का मग नाही 8 माइनस करायचे नाही तर उसळमार दिलेला हा सुद्धा त्याच्यात ऍड करा म्हणजे याच्या पुढचा अंक जरी तुम्ही आता दिला नाही तरी चालेल 8 9 माइनस करायचे आहे आणि 2 मधून 9 कदापि जाऊ शकत नाही कमी होऊ शकत नाही म्हणून 2 माइनस 9 परत असं 2 ला आपण 12 कंसीडर करू 12 माइनस आता इथं काढली आहे 12 माइनस 9 आहे म्हणून 9 च्या पुढचा डिजिट 10 11 12 रिमाइंडर इज 3 परत काय केलं 2 मधून आपण 9 माइनस होऊ शकत नव्हते याला 12 समजलं होतं म्हणून याला परत करा आणि आता आपली सिंपल मेथड आहे वरचा डिजिट आहे 5 आणि 5 मधून आपल्याला 2 सबट्रॅक्ट करता येतंय इजीली होते म्हणून आपण इकडे 3 लिहूया ही एकच बाब मात्र तुम्ही लक्षात घ्यायची ज्या वेळेस तुम्ही उसळमार घेतला असेल त्या वेळेसच टेप ओवर द्या किंवा त्याला परत करा अन्यथा गरज नाही एवढी काळजी घ्या अजून पुढच्या भागामध्ये आपण याच्यावर अधिक प्रकाश टाकूया गुड बाय टेक केअर